मराठा आणि कुणबी फरक आहे, एकच नाहीये. सन्माननीय जरंगे म्हणतात ना, एकच एकच नाही, काही गरज नाही. मी मराठा आहे, मी कधी आयुष्यभर कधी घेणार नाही. कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट आपला घेणार नाही. शहाण्णव कोळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे. कुठल्या मराठ्यांना पाहिजे सरसकट? कुठला मराठा कुणबी दाखला घेणार नाही. मराठा म्हणून मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात लावून धरला जातो. मला त्याला म्हणतात जायचंय, मी एवढंच म्हणेन. मराठा आणि कुणबी फरक आहे, एकच नाहीये. सन्माननीय जरंगे म्हणतात ना, एकच एकच नाहीये. त्यांनी जातीचा अभ्यास करावा, घटनेचा अभ्यास करावा. आणि राज्य सरकार कुठल्याही जातीला किंवा कुठल्याही वर्गाला आरक्षण द्यायचं असेल तर घटनेचं कलम म्हणा पहा. सर तुम्ही देखील मराठा आरक्षण होता. हो म्हणून तर मी घटना बिटना उल्लेख केला, 15-4 वगैरे कारणच ते आहे. भरपूर अभ्यास केलाय, पण आता ते काय घेतल्याशिवाय राहणार नाही आता बोलता येत का? ते म्हणतात की मराठा समाजाला कुणबीच प्रमाणपत्र द्यावं. आणि नाही नाही, काही गरज नाही. मी मराठा आहे, मी कधी आयुष्यभर कधी घेणार नाही. कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट आपला घेणार नाही. शहाण्णव कोळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे. त्यांनी सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी केली आहे. अहो सरसकट नको ना. कोण मराठ्यांना पाहिजे? कुठल्या मराठ्यांना पाहिजे सरसकट? कुठला मराठा कुणबी दाखला घेणार नाही. मराठा म्हणतोय, कुणबी मराठा वेगळा आणि मराठा वेगळा. शहाण्णव कोळी मराठा. सर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची निर्यात जी देशातून होते ती बंद केलेली आहे, पण यात अमेरिका आणि युरोपला वगळलं गेलं, त्यामुळे विरोधकांना भूमिका मांडायला बघा. काहीतरी पाहिजेच आहे. पण सर अमेरिका आणि युरोपला आहे बघा, आमचे कृषी मंत्री त्याबद्दल लवकरच सगळे निर्णय घेतले. सॉरी, वही करते हैं, मगर सब उनका जो जानकारी और टाइम बार होती है तो लोग इतने सीरियसली नहीं लेते उनकी बात. राज्यामध्ये ड्रग्स प्रकरण जे आहे ते सध्या तासले आहे. राज्याचं गृह विभाग जे आहे ते फेल्युअर आहे असं विरोधकांचं म्हणणं. काय झालं? गृह विभाग फेल्युअर आहे, गृह विभागाचं फेल्युअर आहे असं विरोधकांनी वारंवार टीका होते. विरोधकांना काही दुसरं काही विषयच नाही. विरोधक कोण अंधारी बाई मॅडम त्याच कोणाच्या ना कोणाच्या मागे असतात. विधायक सामाजिक वगैरे काही नसतं काम, हेच काम. गृह विभागाला कुठे टार्गेट केलं जाते? तो जो कोण गुन्हेगार असेल ना त्याच्यामध्ये त्याला अरेस्ट केलं, मला तो अरेस्ट केलंच आहे. मग त्याला शिक्षा मिळेल काय? त्याच्यामध्ये कोण प्रोटेक्ट करणार नाही अशा बाबतीत. तो कुठल्याही पक्षात असू दे, कुठेही असू दे, आरोप ते आरोप.